श्रोते हो आता आपण ऐकणार आहात नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र जिल्हा नियोजन समितीची पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक जिल्ह्यातल्या दोन हजार सहाशे वीस कर्तृत्ववान महिलांचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारानं गौरव आणि जातीचं वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर करू न शकल्यानं आरक्षित जागेवरून निवडून आलेल्या एक हजार तीनशे त्र्याऐंशी लोकप्रतिनिधींची निवड रद्द या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर आनंद कल्याणकर यांनी पाठवलेली ही माहिती नांदेड जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली जिल्हा नियोजन समितीतून घेतल्या जाणाऱ्या कामांची व्यापकता अधिक जबाबदारीनं निश्चित करून प्रत्येक विभागप्रमुखांनी तात्काळ आपले प्रस्ताव सादर करावेत अशी सूचना महाजन यांनी यावेळी केली या बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मार्च दोन हजार तेवीस अखेर तीन योजनांसाठी एकूण सहाशे कोटी रुपयांचा विकास कामावरील झालेल्या खर्चास मान्यता देण्यात आली याचबरोबर दोन हजार तेवीस चोवीस आर्थिक वर्षामधल्या जिल्हा वार्षिक योजनेच्या सहाशे एकोणसत्तर कोटी रुपयांच्या तरतुदीला मान्यता आली दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षासाठी मंजूर तरतुदीपैकी शंभर टक्के निधी विकास कामांवर खर्च करण्यास जिल्हा प्रशासनानं यश मिळवलं आहे दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षासाठी मागच्या वर्षीच्या शेहेचाळीस कोटी रुपयांची भर पडली असून यातून प्राधान्यानं गरजेची कामं घ्यावीत अशी सूचनाही महाजन यांनी केली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची नांदेड इथं जाहीर सभा झाली केंद्र सरकारनं गेल्या नऊ वर्षात विविध योजनांच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांचा त्यांनी यावेळी आढावा घेतला शहा यांनी सचखंड गुरुद्वारा इथं भेट दिली गुरुद्वारा व्यवस्थापन समितीनं त्यांचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं श्रीक्षेत्र माहूरगडावर लिफ्टसह स्कायवॉक बांधकामाचं भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं कंत्राटदारांनी काम व्यवस्थित न केल्यास बडतर्फीसह कठोर कारवाईचा इशारा गडकरी यांनी यावेळी दिला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचं औचित्य साधून जिल्ह्यातल्या एक हजार तीनशे दहा ग्रामपंचायत क्षेत्रातल्या दोन हजार सहाशे वीस कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला जिल्ह्यात महिला आणि बालविकासासाठी झटणाऱ्या ग्रामीण भागातल्या महिलांना प्रोत्साहन मिळावं त्यांच्या समंजस कार्यशैलीचा गौरव व्हावा या उद्देशानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं कंधार तालुक्यातल्या मंगल सावंगी इथं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांच्या हस्ते महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी श्री गुरु गोविंद सिंगजी विमानतळाची पाहणी केली आणि रिलायन्स समूहाकडून प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांचा आढावा घेतला रिलायन्स व्यवस्थापनाकडून प्रवाशांना न दिल्या जाणाऱ्या सुविधांची खासदार हेमंत पाटील यांनी माहिती दिली या विमानतळाचं व्यवस्थापन राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात यावं अशी मागणी देखील त्यांनी उद्योगमंत्री सामंत यांच्याकडे केली नांदेड जिल्हा खरीप हंगाम दोन हजार त्रिसमध्ये खते बियाणे आणि कीटकनाशके खरेदी आणि विक्री करताना येणाऱ्या अडचणींचं निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे या नियंत्रण कक्षात शेतकऱ्यांना सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत संपर्क साधता येणार आहा दरम्यान जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे खते आणि कीटकनाशके गुणवत्तापूर्ण आणि रास्तभावात मिळण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे या पथकामार्फत विक्रेते आणि उत्पादक यांच्या नियमित तपासण्या करण्यात येणार आहेत कृषी विभागामार्फत जिल्हा स्तरावर एक आणि तालुका स्तरावर एक भरारी पथक स्थापन करण्यात आलं आहे हदगाव तालुक्यातल्या तळणी साप्ती कोहळी शिरड पेवा करोडी उंचेगाव भानेगाव हदगाव रस्ता आणि पुलाचं भूमिपूजन खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते झालं भानेगाविथ इथं कयाधू नदीच्या जवळ आयोजित करण्यात आलेल्या या समारंभास खासदार हेमंत पाटील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर उपस्थित होते शासन आपल्यादारी उपक्रम जिल्ह्यात यशस्वीपणे राबवण्यासाठी जिल्ह्यातल्या सुमारे एकवीस हजारांपेक्षा अधिक शासकीय अधिकारी कर्मचारी आपल्या कर्तव्यासह सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून योगदान देतील असा विश्वास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी व्यक्त केला आहा हा उपक्रम नांदेड जिल्ह्यात व्यापक होण्यासाठी सर्वांनी योग्य ती दक्षता घेऊन कटिबद्ध व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे ग्रामपंचायत निवडणुकीत जातीचं वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर करू न शकल्यानं आरक्षित जागेवरून निवडून आलेल्या एक हजार तीनशे त्र्याऐंशी लोकप्रतिनिधींची निवड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रद्द केली आहे एप्रिल ते डिसेंबर दोन हजार वीस या कालावधीत निवडून आलेल्या उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सतरा जानेवारी दोन हजार तेवीस पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली होती मात्र प्रमाणपत्र सादर न केल्यानं त्यांची निवड रद्द ठरवण्यात आली स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांनी राजेश छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं नांदेड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं जिल्हा वार्तापत्राचे लेखक होते आनंद कल्याणकर जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला